साक्री पंचायत समितीच्या 9 जागांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या एबी फॉर्मवरून भाजपच्या पिंपळनेर मंडळ अध्यक्ष मोहन सूर्यवंशी यांच्या वाहनावर भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक करून मारण्याची धमकी दिली, त्याबद्दल साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असल्याचं वृत्त आहे. तक्रारदार मोहन गोकुळ सूर्यवंशी राहणार चिपलीपाडा पोस्ट वासखेडी तालुका साक्री यांनी साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मोहन सूर्यवंशी भाजपाचे ज्येष्ठ व सक्रिय कार्यकर्ते असून पक्षाचे पिंपळनेर मंडळ अध्यक्ष आहेत. सध्या साक्री पंचायत समितीत 9 गणांची पोटनिवडणूक असल्याने काल नामनिर्देशन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत होती, त्यामुळे नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी तहसील कार्यालयात ते आले होते. त्याचवेळी सुधीर अरुण अकलाडे व रमेश नवल सरक हे त्यांच्या पत्नीचे नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी आले होते. सकाळी 11 वाजता एबी फॉर्म जमा करण्यासाठी साक्री तहसील कार्यालयाचे मोहन सूर्यवंशी हे आपल्या MH 18 BC 4794 या क्रमांकाच्या बोलेरो गाडीने आले होते. दुपारच्या 4 वाजेच्या सुमारास भाजपचे आमदार निलंबित केले, त्यासंदर्भात सुरेश सेवाळे वेडू सोनवणे शिवाजी देवरे राकेश दहिते यांच्याशी चर्चा करीत असताना सुधीर अरुण अकलाडे व रमेश नवल सरक हे दोघे गाडीजवळ आल्यावर तुम्ही आमचे तिकीट कापणारे कोण असे म्हणून मोहन सूर्यवंशी यांना बोलू लागले व रमेश सरक यांनी दगड उचलून बोलेरो गाडीवर मारून काच फोडला व दोघांनी धमकी दिली असे तक्रारीत म्हटले आहे.